मी आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना खास करून धन्यवाद त्यांचा आभार मानला मानतो। त्यांनी माझ्या मतदारसंघातला किमान 20,000 हेक्टर जमीन सिंचनाखाली येईल असा प्रकल्पाला सुप्रमा दिलेली आहे। राहिला प्रश्न राणाचा, तर आता तो प्रश्न मिटला आहे। त्यांनी उगाच आता जी काही धमकी भरली त्याला घाबरणारा बच्चूकडू नाही आहे। मी एकटाच फिरत असतो आणि मी सांगितलं आहे 5 तारखेला जर त्याला मारायची इच्छा असेल तर त्यांना यावं, मी फुल घेऊन तयार आहो। मी 5-6 तारखेला 3-4 दिवस कुरडलाच आहे, त्यांनी याला काही हरकत नाही आणि मला तो वाद वाढवायचा नाही आहे। आणि खून लाल रक्त सगळ्याचे सांगत असतं ना, त्यानं मला त्याची भीती पण वाटत नाही आणि मला त्याकडे लक्ष पण द्यायचं नाही आहे। मी कार्यकर्त्यांना आवाहन करतो का, आपण आपली सगळी ऊर्जा आपली ताकद सगळी सामान्य माणसासाठी उभी करा, याकडे लक्ष देऊ नका, कोणी कॉमेंट्स करू नका, त्यांच्या विरोधात पण कॉमेंट्स करू नका। त्यांनी दिलगिरी व्यक्त केली, आपण त्याचे आभार मानले आणि त्याच्यामुळे हा विषय आता लांबवण्यात काही अर्थ नाही आहे। धन्यवाद। काही क्षमताना दिसत नाही आहे। तुम्ही बोलल्यानंतर रवी राणा यांनी परत प्रत्युत्तर दिलंय की आम्ही असं जर कोणी आम्हाला धमकी देत असेल तर आम्ही घरात घुसून मारू। पहिले तर मी तुम्हाला सांगायचं आहे की आता हा विषय तुम्ही थांबवा, आम्ही आमच्याकडून नाही थांबणं झाला तर मीडियानं हा थांबवला पाहिजे। कारण आता 8 दिवसापासून तेच कितीदा दाखवायचं ह्या गोष्टी। मला वाटतं मीडियानं हा विषय थांबवला पाहिजे, आपल्याला आग्रहाची विनंती करतो। वक्तव्य थांबत नाही त्यामुळे मीडिया, मी वक्तव्य कुठेही वाईट केलं नाही। मी सभेमध्ये सार्वत्रिक विषय बोललो, सार्वत्रिक विषय घेऊन बोललो आणि सामान्य माणसासाठी बोललो आहे। चांगले विषय का नाही घेतले मीडियानं तुम्ही एक सांगा। मी हे पण बोललो ना का आम्ही प्रत्येक तालुक्यात एक शाळा दत्तक घेणार, त्या शाळा आदर्श करणार, आंतरराष्ट्रीय करणार, हे पण विषय घेतले। राणाचे आभार पण मानले, ते 2 पावलं मागे घेतले तर मी 4 पावलं मागं घेईल हे पण म्हटलं। आणि मग हे सगळं म्हटल्यावर त्या गोष्टी चांगल्या गोष्टी येत नाही आणि वाईट गोष्टी मात्र लगेच आपण दाखवतो आहे, ते थांबवलं पाहिजे। दुसरी गोष्ट, आत्ता आम्हाला मुख्यमंत्र्यांकडे मी चाललो, देवेंद्रजीकडे चाललो, त्यांनी माझ्या मतदारसंघातल्या सापन प्रकल्पाला सुप्रमा दिली, त्याच्यामुळे 20,000 एकरवरच्या सिंचनाचा आमचा जो प्रश्न होता तो मार्गी लागलेला आहे। म्हणून त्यांचे आभार करून मला तर खास करून मुख्यमंत्री देवेंद्रजींना फोन करून सांगितलं का आज तुमचा कॅबिनेटला प्रस्ताव आहे त्याला आम्ही सुप्रमा देणार आहोत। तर ह्या चांगल्या गोष्टीकडे आपण लक्ष देऊ आणि तिथे ताकद जे काही ऊर्जा आहे त्या चांगल्या कामासाठी लावू। आपण दोघे लोकप्रतिनिधी आहात, अनुभवी लोकप्रतिनिधी आहे, कुठंतरी लोकांचे प्रश्न मागे पडत आहे हे सगळं शांती पाडा कुठं लागलं ना। 20,000 एकर जमीन म्हणजे काही लोकांचं नाही, माझ्या एकट्याची जमीन आहे का बाबा, हे ते शेतकऱ्याचीच जमीन आहे, ते भिजणार आहे, सिंचनाखाली येणार आहे। नाही हा विषय एकदम नॉर्मल विषय आहे। आता काही 4th वर्गातला बच्चूकडू आहे का, आता माझं 51 पर्यंत वय झालेलं आहे, आता तेच ते बांध झालं। मागचा विषय झाला आमचा, आम्ही पुरावे मागितले होते 1 तारखेपर्यंत ते आले नाही, विषय संपला। त्याने दिलगिरी व्यक्त केली, मी सुद्धा 2 आभार मानले, विषय संपला। काल पुन्हा एक वक्तव्य केलं होतं की राणाने सांगा कुठे यायचं, मी यायला तयार। मी ते म्हटलं की फुल घेऊन येतो, त्यांनी तलवार घेऊन यावं, मी फुल घेऊन येणार। 5-7 तारखेला मी कुरळ पुरणालेच आहे। त्यांनी कोणते तुकडे पाहिजे, माझ्या हात पाहिजे का, पाय पाहिजे का, माझं मुंडकं पाहिजे, ते जे असेल तिथं कापाव मला, काही हरकत नाही।